जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अगदी 2 मिनटात मोबाईलवरून 7-12 डिजिटल डाउनलोड कसं करायचं. 2023 तेही आणि तलाट्याची कसलीही सही लागणार नाही तुम्हाला. हे जर 7-12 तुम्ही डाउनलोड केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सिग्नेचर वगैरे लागणार नाही. तर मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला digital712.mahabhoomi.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही डायरेक्टली या पेजवरती येणार आहात लॉग इनच्या. इथं आल्यानंतर तुम्हाला 2 प्रकारे लॉग इन करता येतं. एक आहे OTP बेस्ड लॉग इन आणि रेग्युलर लॉग इन. ज्यांचा अकाउंट काढलेला आहे त्यांनी रेग्युलर लॉग इन करू शकता, आणि ज्यांना मोबाईलद्वारे लॉग इन करायचं म्हणजे ज्यांचा अकाउंट नसेल तर त्यांनी OTP बेस्डचं ऑप्शन निवडायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसत असतील समोर, डिजिटल साईन 7-12, डिजिटल साईन 8-1, डिजिटल साईन केलेला ई फेरफार नवीन आहे, आणि डिजिटल साईन केलेला प्रॉपर्टी कार्ड. म्हणजे तुम्हाला कुठल्या सेवांचा लाभ घेता येणार आहे या वेबसाईटवरून बघा. हे डॉक्युमेंट काढल्यानंतर तुम्हाला कुठल्याही सहीची कुठल्याही अधिकाऱ्याची सही घेण्याची गरज नाही मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो, डू यू नो ULPIN नंबर. जर तुमच्या 7-12 डाव्या कोपऱ्यामध्ये जे ULPIN नंबर शासनाने नवीन धोरणानुसार जे दिलेलं आहे ते नंबर असेल तुमच्याकडं, तर त्या नंबरनेही तुम्ही लॉग इन करू शकता. नसेल तर तुम्ही बेसिक आणि रेग्युलर लॉग पद्धतीने तुम्ही तुमचा 7-12 डाउनलोड करू शकणार आहात. तर मी आता डिजिटल सायन्स 7-12 निवडलेला आहे ऑप्शन. तर हे बघा, सर्वप्रथम मला जिल्हा निवडायचं आहे, त्यानंतर तालुका निवडा, तुमचं गाव जे असेल ते निवडा, आणि नंतर तुम्हाला अंकित 7-12 हवं की अक्षरी. सहसा तर अंकित 7-12 घेतात सहसा. त्यानंतर तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर शोधायचा आहे. इथं सर्वे नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर खाली सर्वे नंबर म्हणजे जे फोड केलेली आहे तो नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर स्क्रोल करून खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता अवेलेबल बॅलेन्स दाखवेल तुम्हाला समोर. जर इतर बॅलेन्स नसेल मिनिमम 15 रुपये, तर तुम्हाला रिचार्ज अकाउंटवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अकाउंट रिचार्ज करून घ्यायचा आहे. जर ऑलरेडी असतील तर तुम्हाला सरळ सरळ डाउनलोडिंगचं ऑप्शन सर्वे नंबर टाकल्यानंतर येऊन जातं समोर. तर त्या डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ऑप्शन नोटिफिकेशन येतं समोर, RS15 विल बी डेडिकेट फ्रॉम युअर अवेलेबल बॅलेन्स फॉर 7-12 डाउनलोड. म्हणजे जवळ मिनिमम 15 रुपये तुमचे इथून कट होणार आहेत डाउनलोडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता मी डाउनलोडिंगला टाकलेला आहे माझा 7-12. त्यानंतर लगेचच अगदी 1 मिनटात तुमचा 7-12 डाउनलोड होऊन तुमच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होणार आहे मित्रांनो. माझं हे बघू शकता तुम्ही 7-12 डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही सेव्ह केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर बघा 7-12 कसा दिसतो डिजिटल साईन केलेला. तर अगदी सोपी पद्धत आहे डाउनलोड करायची, कुठं काहीही जायची गरज नाही तुम्हाला. अगदी तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून तुम्ही डाउनलोड करू शकणार आहात, आणि ते फक्त 7-12 नाही तर डिजिटल 8-1, तसंच प्रॉपर्टी कार्ड, ई फेरफार. तुम्हाला कुठलंही जुने काढायचे असतील ई फेरफार तर ते सुद्धा अगदी तुम्ही 2 मिनटात काढू शकणार आहात. हे बघू शकता माझा 7-12 आलेला आहे डिजिटल साईन केलेला आणि आजच्या स्थितीतला आहे, कारण समोर तुम्हाला डेटसुद्धा येते कधी तुम्ही डाउनलोड केला आहे ते. त्यानंतर हे बघा 7-12 डिजिटल केलेला आहे. खाली तुम्हाला तलाट्यांची स्वाक्षरीसुद्धा दिसणार आहे डिजिटलमध्ये. हे बघू शकता राईट साईडला. अशा प्रकारे तुम्ही 7-12 डाउनलोड करायचं आहे मोबाईलवरून. जर माहिती समजली तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.